नमस्कार, विकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विदर्भ दौऱ्यावर. तीन महिन्याच्या आजारपणानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय. आणि महानगरपालिकेद्वारे आयोजित राज्य घटनेच्या प्रस्ताविकेच्या शिलालेखाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी विदर्भातील पत्रकारांशी ओबीसी आरक्षण, केंद्रीय तपास यंत्रणा, भारतीय जनता पार्टी अशा विविध विषयांवर संवाद साधला. त्यावेळी तुमचा जन्म झाला होता की नाही काही लोकांना मला माहीत नाही, परंतु निप्पो डेंगरांना जा, परत कोराडेला जा, इकडे जा, तिकडे जा, आणि केवळ या विषयावर मी शिवसेना सोडताना जे काही इथे 8 दिवस ज्या घटना घडल्या त्या आपल्या सगळ्यांना विचारून बघा काय काय झालेलं आहे. आम्ही जीवाशी खेळून आम्ही जे आहे ओबीसीसाठी त्यावेळेला पक्षांतर केलं आणि तेव्हापासून ते आरक्षण मिळावं म्हणूनसुद्धा आम्ही प्रयत्न केले होते, मिळवलंसुद्धा. परंतु आता या काही लोक जे आहेत कोर्टामध्ये वगैरे जात आहेत आणि हे कोर्टाच्या कोर्ट प्रकरण जे आहे जेव्हापासून आम्ही ओबीसीला आरक्षण देणार म्हणून ठरवलं किंवा व्ही पी सिंग यांनी या इथं जाहीर केलं दिल्लीमध्ये तेव्हापासून कोर्टबाजी चालू आहे. 9 जजेसच्या लोकांनी ओबीसीचं आरक्षण मंडलचं जे आहे मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतरसुद्धा काही काही ओबीसीचे जे काही विरोधक आहेत ते कोर्टातून जाऊन जे आहेत काही ना काहीतरी केसेस आणतात, काही ना काहीतरी निकाल येतो. हे मंडळी प्रयत्न करत आहेत. मला उलट असं सांगायचं आहे की तुम्ही याचा विचार करा, ज्या पद्धतीनं या केंद्रीय संस्थांचा वापर लोकांच्या विरुद्ध, मंत्र्यांच्या विरुद्ध, नेत्यांच्या विरुद्ध, त्यांच्या घरच्या लोकांच्या विरुद्ध केला जातो आहे, त्याच्यामुळे BJP ची प्रतिमा उंचावेल की त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेलं प्रेम कमी होईल याचा विचार त्या यंत्रणांनी नाही केला, तरी मला असं वाटतं की हे 19 तारखे जे समजदार नेते आहेत भाजपमध्ये त्यांनी त्याचा विचार करावा की याचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर काय होईल. की तुम्ही काय करता हे आम्हाला सगळं कळतं आणि कळल्यानंतर त्याच्यामध्ये ताबडतोब सुधारणासुद्धा केली जाते. अगदी रात्री जरी केलं तुम्ही आणि सकाळी 6 वाजता जरी शपथविधी केला तर नंतर कळवा आम्हाला, त्याच्यात सुधारणा करू आम्ही ताबडतोब केलीच ना. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही. हे सरकार मजबूत आहे, मजबूतीने उभे आहेत. तोपर्यंत काँग्रेसच्या सोनिया गांधी, शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मजबूतीने उभे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणि म्हणून अजिबात सरकार पडण्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आजारपणातून बऱ्याचपैकी सावरले असून ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. रविवारी नागपुरातील आपल्या कार्यकर्त्यांना ते भेटायला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ED व CBI च्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की ED व CBI कडून सध्या अनेक नेत्यांवर, त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडसत्र सुरू आहे, मात्र केलेल्या कारवाईत कोण डागाळलेले व कोण धुतल्या तांदळाचे आहे हे कळत नाही. ED व CBI जर कुठे धाड टाकत असतील तर त्या धाडीबाबतची माहिती जनतेसमोर आणावी, जेणेकरून जनतेला कुठल्या नेत्याला साथ द्यायची याचं चित्र स्पष्ट होईल. यासोबतच सर्व केंद्रीय तपास यंत्रणांनी निष्पक्ष राहून कुठल्याही राजकीय सोडापोटी कारवाई करू नये. ते मी काही आढावा घेण्यासाठी आलेलो नाही, तर मी ऑन दी वे आहे मुंबईला, कार्यकर्त्यांना भेटावं. 4 महिने माझी असायची कार्यकर्त्यांची भेट झालेली नाही, त्याच्यामुळे मी असणारा भेट घेण्यासाठीच आलेलो आहे.
पक्षातले असणारे जे सगळे निर्णय आहेत आता ह्याच्यामध्ये, मी अजून ॲक्टिवली बाहेर पडलेलो नाही आणि अजून 2-3 महिने तरी ॲक्टिवली बाहेर पडणार नाही अशी परिस्थिती आहे, तेव्हा महाराष्ट्राच्या वंचितच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई ठाकूर आणि त्यांच्याबरोबरची असणारी जी टीम आहे तेच आढावा घेतील आणि तेच निर्णय आणि उद्या कुणाबरोबर राजकीय समझोता करायचा न करायचा हा निर्णय त्यांचाच राहणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला जायची वेळ आली या 2-3 महिन्यामध्ये तर मी त्या ठिकाणी जाईन. मेडिकली एकदा मी इक्विप झालो की मग मी बाहेर पडेन. मी या सगळ्या एजन्सीच्या बाबतीत जे आहे आणि ते आज नाही अगोदरपासून म्हणत असतो की एकदा धाड टाकली की त्याची सगळी माहिती जनतेपुढे आली पाहिजे. लोकांना डिसाईड करू द्या की या नेत्याबरोबर राहायचं की न राहायचं. ज्या एजन्सी आहेत ज्यांनी धाड घातलेली आहे माझं आता म्हणणं आहे की त्यांच्यावरती बंधन आलं पाहिजे की कायद्याने टाकलेल्या 90 दिवस असेल किंवा अजून ग्रेसफुली 190 दिवस दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी FIR नोंदणी करून चार्जशीट दाखल केली पाहिजे आणि कोर्टापुढे ती असणारी केस चालली पाहिजे. जो कोण अधिकारी हे करणार नाही त्याच्यावरती लूटमारीचा फसवणुकीचा गुन्हे लावून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्याला 100% सूट देण्यात आलेली आहे. नागपूर येथील महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेच्या शिलालेखांचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी पार पडलं. यावेळी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, विपक्ष नेता तानाजी वनवे, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नागपूर महानगरपालिका शाळेतील 1000 विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून द्यावी त्यासाठी महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवून त्यांचं ज्ञान वाढवावं अशा सूचना राज्यघटनेच्या प्रास्ताविक शिलालेखाच्या लोकार्पण समारंभादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या. पुढे ते बोलताना म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ हा शिलालेख असणे म्हणजे स्वर्णयोग आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील काही अधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यालयात संविधान प्रस्ताविका लावून त्याचं वाचन करण्याचा अनुरोध केला होता. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या या शिलालेखाची देशाच्या गौरवशाली इतिहासात नोंद होईल असेही गडकरी म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने ही निवडणुकींसाठी कंबर कसली असून याचाच एक भाग म्हणून पक्षाद्वारे रविवारी विणकर आघाडी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे भारतीय जनता पार्टी विणकर आघाडीच्या वतीने रविवारी एक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत विणकर आघाडी मध्य नागपूरची कार्यकारिणी घोषित करण्यात आली तसेच निवडणुकांना घेऊन दिशानिर्देशही देण्यात आले. कार्यक्रमाला आमदार गिरीश व्यास यांची खास उपस्थिती होती. हमारी जो टीम है ये काम करने वाली टीम है, ये मजदूर वर्गों की टीम है. आज इन्होंने ठान लिया तो आकार बनने में देर नहीं लगेगी. और हमारे साथ सिर्फ उनकर नहीं है, हमारे साथ में कुमार जुड़ रहा है, हमारे साथ में चंद्रकर भाई जुड़ रहा है, हमारे साथ में जो अन्य जो हैंडवर्क और हार्डवर्क. वे झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। आनंदाचे उधान येईल गौरी गणपती येता दारी, रोकडी ज्वेलर्सच्या अप्रतिम दागिन्यांनी होईल त्यांच्या आगमनाची तयारी। यंदा सजवा आपल्या गौरी गणपतीला उत्कृष्ट कलाकुसरीने नटलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या सुंदर दागिन्यांनी। नागपूरकरांचा दागिना रोकडी ज्वेलर्स, लक्ष्मीनगर, महल आणि इतवारी, रोकडी ज्वेलर्स। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे। नागपूर तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी 3 दरोडेखोरांना अवजारांसह आपल्या ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यातील 2 दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा देत फरार होण्यात यश मिळवले। नागपुरातील गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी काही संशयित परिसरात पेट्रोलिंग वाढवले आहे। याच्याच अंतर्गत नागपुरातील गार्डलाईन परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 दरोडेखोरांना अवजारांसह आपल्या ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यातील 2 दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती तहसील पोलिसांनी दिली। कल दिनांक 16/10/21 को माननीय पोलीस आयुक्त सर ने शहर के सभी वरिष्ठ पोलीस निरीक्षक को आदेश दिए कि बढ़ते गुन्हेगारी को रोकने के लिए क्रिमिनल लोगों को चेकिंग करो, क्रिमिनल एरिया में पेट्रोलिंग करो। माननीय पोलीस आयुक्त के आदेश के मुताबिक कल हम रात को 11-12 बजे के दरमियान पुलिस स्टेशन तहसील में अलग अलग पथक बना के पेट्रोलिंग कर रहे थे। तब API संदीप बागुल, PSI स्वप्निल वाघ और उनके स्टाफ गार्डलाइन की तरफ पेट्रोलिंग कर रहे थे। तब गार्डलाइन बोगदे के बाजू में, दरगे के बाजू में, झाड़ी में, अंधेरे में कुछ संशयास्पद हलचली हमारे पथक को दिखे। हमारे पथक ने व्हीकल्स वहीं रोक के उनको दबोच लिया। तब उनके पास उसमें आकाश मूलचंद अग्रवाल, उम्र 34 साल, टिमकी भानखेड़ा, शेख अशरफ वलदत, शेख हनीफ उम्र 30 साल, आदर्श नगर गणेशपेट, शेख अशरफ वलदत, शेख जब्बार उम्र 42 साल, मोमिनपुरा, और 2 लोग वहाँ से भागने में कामयाब हो गए अंधेरे का फ़ायदा लेते हुए। उसमें एक पुराना गुन्हेगार, रिकॉर्ड दर्ज गुन्हेगार फैजान उर्फ राज कालिया, गीतांजलि चौक, उम्र 20 साल ये भी था, और उसका दोस्त था। भगे हुए 2 लोगों का पुलिस सर्च कर रही है। 3 लोगों को पुलिस स्टेशन में लाके उनके पास दरोड़ा के साहित्य मिले, जिसमें नकाबपोश के सामान, रस्सी, चाकू, तलवार, गुप्ती और मिर्ची पैकेट मिले। वह सब जब्त करके API संदीप बांगू की रिपोर्ट के मुताबिक आरोपी आकाश मूलचंद अग्रवाल, शेख अशरफ, शेख हनीफ और शेख अफरोज वल्द, शेख जब्बार इनके ऊपर 399/402/34/425 आर्म एक्ट और कलम 135 मुंबई महाराष्ट्र पुलिस एक्ट के मुताबिक गुन्हा दर्ज किए, और उसमें फैजान उर्फ राज काले और उसके दोस्त को फरार घोषित किए हैं। पुलिस अभी इसकी जांच कर रही है कि ये कहाँ दरोड़ा डालने वाले थे। इस बारे में उनको अभी विद्यमान कोर्ट से उनका PCR लेके जाएंगा। सभी आरोपी नामदर्ज क्रिमिनल है, रेकर्ड के गुन्हेगार है, और इनके ऊपर दरोड़ा के पहले भी गुन्हे दाखिल है, दरोड़ा, चोरी और धोखापति के गुन्हे दाखिल है। इनका PCR प्राप्त करके ये कहाँ दरोड़ा डाल रही थी इसका तपास पुलिस करेगी।
रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस व श्यामलाल गुप्त पार्षद यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील 125 ठिकाणी सामूहिक झेंडा गीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे वर्ष विश्वविजयी तरंगा प्यारा या झेंडा गीताचे रचयिता श्यामलाल गुप्त यांच्या 125 जयंतीचे वर्ष असल्यामुळे महानगरपालिकेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस ठाण्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रात्रपाळी करत असताना गुप्तरित्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका युवकाला अटक केली. मणसर वार्ड नंबर 3 निवासी वरुण ठाकूर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपी जवळून देशी कट्टा व काढतूस जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे एक पथक रात्रपाळी करत असताना मौजा नगरधन किल्ल्याजवळ पोहोचले, जिथे आरोपी वरुण ठाकूर राखाडी रंगाची काळे पट्टी असलेली टी शर्ट घालून पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव वरुण कुलदीप सिंग बिसेन ठाकूर असे सांगितले व तो मनसर वार्ड नंबर 3 रामटेक येथील रहिवासी असल्याचेही सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी कट्टा व जिवंत काडतूस असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी त्वरित त्याला आपल्या ताब्यात घेत 10,000 रुपयांचा देशी कट्टा व 500 रुपयाचं जिवंत काडतूस असे एकूण 10,500 माल जप्त केला व आरोपीविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला रामटेक पोलिसांच्या हवाले केलं. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. परत भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.